केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी त्यांच्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत। यापूर्वीही गडकरींच्या राजकीय निवृत्तीची चर्चा रंगली आहे, पण यावेळी गडकरींनी दिलेले संकेत पुरेसे स्पष्ट आहेत, पाहूयात। नितीन गडकरींनी दिले निवृत्तीचे संकेत। राजकारणाऐवजी समाजकारण करणार गडकरी का करतायत राजकारणाला रामराम। फ्लायओवर मॅन अशी ओळख असलेले केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, विरोधकांवर केलेली टीका असो की स्वपक्षीयांना दिलेल्या कानपिचके असोत, गडकरी कायमच आपल्या सडेतोड बोलण्यासाठी ओळखले जातात। आपल्या याच लौकिकाला जागत गडकरींनी एक मोठं वक्तव्य केलंय। आणि मी एकदा लोकांनाही सांगितलं, आता पुष्कळ झालं, आता मी पण निवडून आलो, लोकांवर तुम्हाला पटलं तर व्होट देणार येतं नका देऊ, मी आता फार लोणी लावायला तयार नाही म्हटलं। तुम्हाला वाटलं तर ठीक आहे, कुठे नवीन येईल, खरं मलाही आता या कामात जास्त वेळ द्यायचा आहे। गडकरींचं हे वक्तव्य म्हणजे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत मानले जात आहेत। भाजपचे अध्यक्ष म्हणून गडकरी 2009 साली दिल्लीतल्या राजकारणात सक्रिय झाले, त्यानंतर 2012 मध्ये सलग दुसऱ्यांदा ते भाजपचे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झालं होतं। पण गडकरींच्या पूर्ती कारखान्याचं प्रकरण समोर आलं आणि गडकरींना भाजपच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं। त्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात मोदी आणि शहांचा शिरकाव झाला आणि गडकरींचं दिल्लीतलं महत्त्व अचानक घटू लागलं। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या दोन्ही नेत्यांशी गडकरींचं फारसं सख्य नसल्याची बाब आता लपून राहिलेली नाही। त्यातच काही महिन्यांपूर्वी भाजपच्या संसदीय समितीमधून सुद्धा नितीन गडकरींना डच्चू देण्यात आला। याशिवाय भाजपच्या इतर कमिट्यांमधूनही गडकरींना हटवण्यात आलंय। मध्यंतरी गडकरींच्या निवासस्थानी हेरगिरी करणारी उपकरणं आढळून आली होती, त्यावरूनही गडकरींवर पाळत ठेवली जात असल्याची चर्चा रंगली होती। पुढे एका कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली होती आणि त्यानंतर त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचा मुद्दाही चर्चेला गेला। सरसंघचालक मोहन भागवत आणि संघ परिवारातल्या अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी गडकरींचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून गडकरींच्या मतपरिवर्तनाचे काही प्रयत्न होतात का ते पाहणं महत्त्वाचं असेल। डॉक्टर संजय डाफ, साम टीव्ही न्यूज, नागपूर।